गुड मॉर्निंग गाइस, सो नाउ इट्स 6:02, सो नाउ वी आर लिविंग फॉर अ प्लेस लाइक एट अ फ्रेंड्स प्लेस, सो नाउ आई एम ऑल रेडी एंड आर्थर ऑल्सो, सो आई विल जस्ट गो डाउन एंड गेट हिम एंड वी विल बी लिविंग टू गेट अनदर फ्रेंड, सो या हेलो हेलो मित्रांनो, सुप्रभात. आपरे आज पहिल्यांदा तयार आहेस? मी मास्क विसरलो गाईज. आम्ही जात आहोत वासिनला आमच्या मित्राच्या घरी. हो, दोन कुत्रे खेळतात. कुत्रे खेळता ना, चलो तर आता जाऊया. सकाळची वेळ म्हणून नाही ना, इथेच राहू दे. आणि तुम्हाला माहितीच असेल, तर तुम्ही तुमचा पहिला वर्ग बघितला असेल, ही लोकेशन माहिती असेल. म्हणजे तुम्हाला आम्ही स्टार्ट केलं पहिला वर्ग होता. हो, सो आता चालू आहे गणपती बाप्पा मोरया. ते स्पीकर चांगले असतात कोणते? JBL ते? हा, अर्धा मजबूत होतो. आपण कुठून जाणार? नाशिक हायवे ने आम्ही आता जाणार शहापूरला. म्हणजे तोच एक रस्ता आहे, दुसरा काही रस्ता नाही. ट्रॅफिक तर काहीच नाही आज सकाळचं. हा, सकाळचं काही नाही आणि होपसो पोलीस पण नसते. तर आहेत फटके, जास्त काही नाही होणार, एक दोन फटके बसते बस. ई पास पण नाही आमच्याकडे. रॉंग थिंग्स रुइंड एव्हरी स्पेशल मोमेंट दैट हैव बीन इन, ट्राय टू लेट मायसेल्फ फ्री एन्जॉय द मोमेंट बट माय माइंड कैन नेवर. मी फोन लावायला रेडी राहतो, पकडला ते करना पूर्ण आवाज. गणपती बाप्पा एक चकट मारला, व्हिडिओ काढला काय होता तेव्हा गाणी एक वेगळी चालली आहेत. आणि मग आता ते हे गणपती बाप्पाची गाणी लावली तुझं किती करू शकतो. कुत्र्याचं काढलं पाहिजे होता. अरे यार ट्रक आहे, नको नको नको, इतकं मनावर घेऊन आहे. 500 meters कधी झालं? हा पेट्रोल पंप होता वाटतं. पण तरी 500 meters एवढं नाही. हा, आमचं पार्सिक आलं बाबा 2 kilometers. ऑफ रोडिंग गाईज. काका बाबा ऐकत असाल तर गाईज, ह्याच्या पुढे जर तुम्हाला व्हिडिओ नाही दिसला तर आम्ही पकडले गेलो असो. म्हणजे समजून जा तुम्ही आता काय सांगतायत ना. आता आमच्या नसिबावर आहे, सभ्य दिसणं आहे, पेपर नाही. मी आताच उतरतो इकडे, तुम्ही जा. अरे चल एकदम पुढे राईट. आता आम्ही टोल क्रॉस केलाय गाईज, आणि आता पडगा टोल क्रॉस केला आणि आता आम्ही पोहोचू इकडे वासिनला. 10 kilometers राहिले असतील माझा हिशोब आहे. 10 kilometers म्हणजे 10 minutes पोहोचू असं वाटतंय. रस्ता तर मोकळा, आधीचा रस्ता मध्ये खूप ट्रॅफिक तर होतं, म्हणजे ट्रक्स ट्रॅफिक होतं खूप. आता काही नाही, आता एकदम क्लिअर आहे. आज काहीच नाहीये, हेवी ड्रायव्हर आहे हमारे. ट्रकची ट्रॅफिक जास्त लागली ना. हा, बाकी काही नाही, भेटूया आता. आम्ही तुमच्या मित्राला भेटू तेव्हा तुम्हाला. तर आता आम्ही आलो वासिनमध्ये, लवकर पोहोचलो, तसं 48 minutes मध्ये पोहोचलो आम्ही. माझी वाड्याचा पेट्रोल पंप आहे ना आपला, तिथून
तिकडनं बघितलं तर काय टाइम काय होता साडेसात ना साडेसात एक तास तर आता थांबलोय मी त्या मित्रासाठी जे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं ब्लॉग नाही चॅलेंज होता चॅलेंज विस्पर चॅलेंज होता त्याच्यात तो साहिल जोशी होता ना तो अरे आपण इथे कॅमेरा लावू शकलो असतो कुठे तो लावू ना नंतर लावू ना असं एक एक डिफरंट डिफरंट आहे तर तो आर्टिस्ट पण आहे तर तुम्हाला काय ड्रॉइंग्स वगैरे तुमचे हवे असतील पोर्ट्रेट वगैरे काढून तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता पोर्ट्रेट काही वॉल पेंटिंग पण करतो तो तुम्हाला आयडी ते खाली दिसेलच मित्रांनो तर आता साहिल आलेला आहे मित्रांनो हा आमचा मित्र माहितीच असेल जोशी माहितीच असेल म्हटलं आणि त्याची इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे तो पोल्युशनचा एकदम हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला तो मोदीजींना सपोर्ट करतो तो मोदीजी काय माझा आवाजच नाही अरे बट इलेक्ट्रिक ती पण टाकते बाजूवाली तुझी ते पण का ब्लाइंड टाकतोय का हा ब्लाइंड तेच अथरू परत एक टाकायची हे टाक रे ब्लाइंड टाक हा रिमूव्ह के म्हण तू कसा हात लावतोय बंद झाला ना भाई मस्त होईल ना तर काय ब्लॉग हॉस्पिटल रॉ कंटेंट आलो आहोत आम्ही कुठे जायचं काय म्हणतो साहिल बोलू ना तुला अर्धा तासात येणार आम्ही अंघोळ केली का नाही घाणेरडा आहे रे साहिल तुझी केली आता बोल पिऊ कुठे राईट लेफ्ट 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 राईट लेफ्ट आमच्या मलाच नाही माहिती थांब राईट कोणता मला तो लेफ्ट कोणता तो माहित नाही इथून आपला लेफ्ट मारायचा इथून लेफ्ट आहे ना माहित लेफ्ट आहे डायरेक्ट हायवे ला कनेक्ट हो अँटी पकड तिकडनं लांब आहे किती लांब आहे ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा कोण जिस नंबर से आप संपर्क करना चाहते है वह स्विच्ड ऑफ है अशा प्रकारे रमेश कांगा तुम्ही झोपलेले होते तर आम्हाला तुम्ही धोका दिला अशा प्रकारे फोन उचलला नाहीये थँक्यू अरे मी विचार केला की नेहमी सारखा अथर्व लेट करेल नंतर बघतो अथर्व लवकर आलो अथर्व तयार आहे बोल बाबा अथर्व त्यामुळे मी गुड मॉर्निंग टाकलं फोन हॅक झाला की काय बाबांनी टाकलं की काय I like to think about the things I don't have always living in the past why do I do that आता आम्ही ऑन द वे थांबलेलो आहे आम्ही एका बंगल्यावर जातोय तर तुम्ही व्ह्यू बघा पहिले आईचा गॉगल घेतला का रे नाही रे युनिसेक्स आहे रगा खाली वरू मस्त हा शेत वगैरे म्हणून फिलिंग चांगलीच येते शेतात फिलिंग येते नेक्स्ट ब्लॉग कोकणात जाऊ आम्ही देरवनला आमच्या मित्राचा एक कंटेनर आहे तिकडे फार्म हाऊस फार्म हाऊस आहे स्विमिंग पूल पण आहे तो अजून बनतोय बनतोय अजून बनतोय अरे दादा होतच नाहीये अरे होणार पैसेवाला आहे मित्र तू पैसे काय पैसेवाला नाहीये गप बसा त्याच्या गाडीतून आलोय आम्ही आता इकडे परफेक्ट त्या ग्रीनरी मध्ये मी माझं आता हे देणार आहे योगदान देणार आहे तुम्हाला दाखवतो योगदान दिलं ना दाखवतो तुम्हाला थांबा पाण्याला खत देणार हा झाडाला खत बरोबर तर आता आम्ही थोडे फोटो वगैरे काढू आणि मग बघतो पुढे काय करायचं ते किती लांब आहे इकडनं आता इकडनं किती जवळच आहे इथून आता एक लेफ्ट जाईल हा गेलेला आहे पण त्याला काही रस्ता आता आठवत नाही काही काही आठवत नाही हा ना I gotta stop that always want more when what I need's in front of my eye never feel like I'm good enough I never feel like I do enough तर गाइस आम्ही आता पोहोचलेलो आहोत लाइक आता उतरलोय थांबा लॉक करू दे गाडी हा असा काही बंगला आहे ते बघू शकतात
अपूर्ण अशी जागा आहे. खाली बघा. जातोय पण हॅलो या विहिरीत उडी नाही मारणार मी. फणस जे ना माहित नसेल जॅकफ्रूट ती बघा ती आता विहीर आहे बांधतायत तुम्हाला दिसत असेल तर. अरे यार भीती वाटते रे. ग्रीप नाही भेटत. हा ग्रीप नाही भेटत ते शूज बघा काय. हो कुठे घराचे ते काय बोलतो साप आहे आपल्याकडे पण खारेगावला. हो खारेगावला दोन साप आहेत. हा ते आले नाहीयेत दोन सापांना घेऊन नाही आलो. हा अरे बाबा आवाज येणार आहे. हे बघा जास्ती पुढे कॅमेरा नको करायला आपल्याला. अरे भाई केवढं कुठलं जाम डोकं बिक कुठे रे. हा ना पाणी आहे थोडं पण ते नसेल तर काय करणार पाय जातील. पण तू वरती पण कसा येणार का नाही शकत. दवड्याने धरून धरून यावं लागेल. आजार कर ना कुठे. नाही तुम्ही रेकॉर्ड करत कशाला. आम्हाला युट्यूब चॅनल आमचं बंद. हा ना झाडांना पाणी घालून हात धु फक्त. ते विहिरीत हात धु चाललाय तो. त्याला त्याला दाखवायला नको आपण. बस एक्सक्लुसिव्ह कंटेंट होईल तो आपला. It's no surprise, been this way for all my life. Never happy, always looking at the other guy. Never happy, just comparing, I'm dissatisfied. Bad anxiety, always on thin ice with my life. Trying hard to smile lately. Kinda hard when I feel like everybody hates me. Practice hours every day, but I don't feel amazing. Always want more. तर गाइस आता आम्हाला बोर होतंय. कारण की ज्या गाडीची त्या चावी होती ते अजून आलाच नाही आहे. म्हणजे त्या बंगल्यावर आला नाही जो का आहे इथे. तर आता जो जेव्हा येईल तो तेव्हा आम्हाला गाडी चालवायला भेटेल ती. काय म्हणजे पोरांना काय म्हणावं आपण आता बोला. बघा पाणी किती डीप आहे ते हे टाकून बघते. तर एकसा माणसाला ढकलायचं. ढकलू नाही 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 चला. बघ ना ओलं कुठे आहे ना. मग ठीक आहे. तर गाईज आता आम्ही बसलोय फायनली थार मध्ये. खूप वेळानंतर आम्ही बसलेलो आहोत. काय म्हणते इथे बसलाय. अथर्व गाडी चालवतोय. साहिल इथे बसलाय. त्या झाडं लागली रे डोक्याला. म्हणून मी खाली बसलोय. गाईज तर आता आम्ही आलोय ह्याच्या घरी. आवाज त्याचा आवाज नाही. पक्ष्यांचा आम्ही पिऊनच्या घरी आलेलो आहे. पिऊनच्या पिऊच्या साहिल साहिल ठीक आहे ना. पेटच्या घरी साहिल जोशीच्या घरी आलो आहे. पिऊ मुलगा आहे मुलगा. तर 10:30 वाजलेत. आता 10:30 आम्हाला लागली आहे. 10 वाजले तर आम्ही आता खाऊन भेटू तुम्हाला. 10 वाजलेत. काकींनी मस्त घावणे केले आहेत. आम्ही खाऊ ते आणि भेटू तुम्हाला. तर हे आहेत घावणे मस्त पिऊ. साहिलच्या मम्मीने बनवलेले सगळे बसून खातोय आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही चेंज वगैरे केले. म्हणजे खाली शॉर्ट्स वगैरे घातले. जीन्समध्ये खूप गरम होत होतं. तर आता आम्ही मित्राच्या नवीन गाडीत बघतोय. म्हणजे कशी आहे. i10 आहे स्पोर्ट्सवाली. पहिल्यांदा बसतोय. हे गाणी बंद कर रे. कॉपीराईट बसतो. बंद कर ना. Yes,
असं काहीतरी इंटिरियर आहे, स्पेसियस आहे, काय डिजिटल आहे, चांगलं आहे. आरपीएम मीटर फक्त आहे. सो मित्रांनो, आम्ही आता या नदीच्या इथे आहे. त्याला पकडतो कसं? हा नाही हलत होतो ना, हा आता नाही हलत. हे आमचे ड्रायव्हर हेमंत राजे शिर्के, ही आमची नदी. हा पे ड्रायव्हर आहे हा, म्हणजे. आणि हे आमचे टूर गाईड आहेत, ते आमचे आम्हाला वासिन फिरवतात. पियू जोशी, पियू जोशी जे आपल्याला वासिन फिरवणार आहे. आणि समोर एक बाईक वाला आला आहे. आणि आणि इकडे आलाय आपल्या राईट साइडला, तुम्ही पाहत असाल तर सृष्टी फार्म्स आहे. एंडी सृष्टी फार्म, हे राईटला पण आहे, राईटला पण आहे आणि लेफ्टला पण आहे. सोलर त्यांनी गो ग्रीनचा त्यांनी हे दाखवला. आणि तुम्ही पाहत असाल इकडे आम्हाला साप भेटते. एकदा आम्ही इथे आलेलो तेव्हा आमच्यासोबत दोन साप आलेली. हा अपर करस्टा एक साप आले ना इकडे. हा अजगर होता आज. दोन दोन मिनिटावर स्पीड ब्रेकर आहे ते यार. इकडे पण, अरे पण हेमंत आपण असतात इकडे कडनं धावत गेलेलो पुढे. हा ना, या उन्हात आम्ही चालत गेलेलो 10 किलोमीटर. आणि मला बोललेला अरे जवळ जवळ 5 मिनिटं शांत जवळ. अरे लोज चालू झाले, मी पण सेंट जॉन टू घरी चालायचो ना. रस्ता बघा तुम्ही, रस्ता बघा. मी पण हाल हाल. ठीक आहे, तुम्ही रस्ता बघा किती मस्त गावात आला सरकार. किती ऊन दिसतंय तुम्हाला बघा त्याच्यात. आम्ही खिडक्या ओपन ठेवल्या आहेत कारण आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आलो होतो ना. आम्ही शेणाचे वास घेत आहोत. आता आम्ही प्युअर एअर घेतोय. अरे अरे धावलेलो रे आपण सगळे. धावलेलो ते आंबे पण होते मध्ये. दळवीज फार्म हाऊस इथे थांबलेला का? तर इकडे हाक मारत. आम्हाला वाटलं हेच हेच आहे. मी हाक मारत बसलेलो. हेमन हेमन हेमंत, आपल्याला ते पण लागेल ना. लेफ्टला गेलो तर आतमध्ये हॉर्न मारतात गावातल्या गावात असून रिक्षावाले ना. मास्क तर घातला नाही. Just wanna feel like I used to feel. Happy again. Oh no, oh no. But I never feel like I'm good enough. Oh guys, आता मी ब्रिज वर आलोय. अरे ते ट्रायपॉड तुटला, लागला लागला. सो हा ब्रिज बघा. सोड ना कोण आलं तर काढू. मस्त ब्रिज आहे, काढू ना. आता आम्ही याच्यानंतर काय झालं तर काय नाही, पण आम्ही फक्त तुमच्यासाठी करतोय जे काय आहे ते. आता आम्ही पोहायला जाऊ इकडे. साहिल उडी मारतोय तुमच्यासाठी. हा तर काय नाही, काय असंच बोलतायत ते. त्यांचं काय ऐकू नका तुम्ही. बाकी सगळं आता पाणी स्वच्छ वाटतंय. मी उडी मारून सांगेन तुम्हाला की स्वच्छ होतं की नाही. आणि तुम्ही बघू शकता ही नदी खूप मोठी आहे. या नदीचं नाव आहे भातसा नदी. हे भातसा नदी ना रे, भातसा नदी. ही भातसा नदी कनेक्ट होते उल्हास नदीला जी मुंबईच्या इथे आहे. ती मुंबईच्या कुठेतरी आहे. आणि तिकडे बघा,
तिकडे तुम्हाला दिसतं इथे हे धुतं नाही नाही शेड बांध फक्त असेच आणि तो रस्ता पण छान आहे तिथे आपण गाडी टाकली तर मजा येईल अशी अशी असते तर टाकली इथे फोटो काढू आम्ही आता पहिले फोटो काढतो आमच्या इंस्टाग्राम फीड साठी आमचे फोटो इंस्टाग्रामवर बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतो आमच्या बघतात हा ते पण आहे ते पण बघत नाही सध्या पण ठीक आहे हा ठीक आहे तर आता आम्ही फोटो वगैरे काढू मग आम्ही बघतो Just wanna feel, just wanna feel like I used to feel. Happy again, oh no, oh no. So guys, अभी हम भाग रहा है क्योंकि हम एक पीछे का शॉट ले रहा था. अभी हम भाग रहे हैं. हे शपथ, दम लग रहा है बहुत. हाँ, आप तब तक व्यू देख लो. मस्त व्यू है. ये देखो, ये देखो. हेलो हेलो हेलो. काय आहे तिकडे? तेली घर. सो आता आम्ही त्या ब्रिज वरना निघालोय आणि तुम्ही बघितलं असाल पार्टच्या शॉट मध्ये. आणि आता कुठे चाललोय आपण? अबंडंट प्लेस वर जातोय. रोड बघत. हा इथे फोटो मस्त आला असता. थांबायचं का? नाही चल चल. कोण फोटोच काढत नाही. आमचे बिचारे हे एकच फोटोग्राफर त्यांच्याकडे. फोटोग्राफर, ड्रायव्हर, सगळे इलेक्ट्रिशियन सगळे म्हणून आम्ही घेतो. मित्रांनो हे बघा भूत बंगला. काय लोकेशन आहे बघा ना. असंच पडू नये. तर आता आम्ही त्या आतमध्ये जाऊन बघतोय काय आम्हाला भेटलं. हॉरर विरर काय असतं तर नाही तसं, पण बघू आता. पण बघा काय मस्त आहे बघा. असं काहीतरी आहे. काय रे फोटो मस्त खाली बघ लेवल मला काढून. हो अरे एवढा मी घाबरलो तुम्हाला बघून. हाईट जास्त रे. पुढे आथरो कंटिन्यू करेल बघू शकतात. इथे आशिक लेलाचे इकडे ते कॉन्ज्युरिंगची इकडे शूटिंग झाली. एक नंबर हेमंत वरती आहे. तुम्हाला एक छानसा व्ह्यू दाखव. मी आता हे स्लॅपच आता पडलं तर मग तेव्हा इकडे खूप सारे तिकडे असे आणि इकडे काही गवत आहे. अरे मेलाच तो माणूस. आणि मस्त वाटतं इकडे आता. पण ऊन खूप आहे तर मग मजबूत ऊन एवढं हे होतं. नाही नाही तो व्ह्यू पण खूपच छान आहे यार. खाली पाय पाय ते हे ते काय त्या माउंटनचं नाव रे? माऊलीगड. इथे आमचा मित्र सोमाडीक गेलेला माऊलीगडवर. पडला का नाही वरती हे ब्लॉग मध्ये? पडलाच का नाही रे तू? हे इथून साईल आता उडी मारणार आहे. साईल ठीक आहे. गाडी आहे जोशी तिथे जाऊ शकतो का मी? जाऊ शकतो ना बसायला. पण तो स्लॅब पडला तर? नाही पडणार. 100% नाही पडणार. 100% 100 मधला एक जरी टक्का कमी झाला आणि मी पडलो तर मग काय करणार तू? त्याच्यावर पण तू उभा राहू शकतो. काय होणार नाही तू एवढी डेअरिंग. तर आता बघा आम्ही कुठे जातोय. नको 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 नको. काही नाही होत रे बघा. असा घातलाय तुझी अशी चांगलं नाही वाटणार. लोकांना वाटेल मी पिऊनच पडलोय. दगडी पण आहे बघा. नाही भाई तू नाही पडणार रे. नाही पडणार. आपला फोटो काढ ना. तेच आता फोटो काढू. थांब चला आता पहिले आम्ही फोटो काढतो परत जरा. इथे पण फोटो मागचे तर झाले नाही आमचे. पण ठीक आहे आता तिकडे स्लाईड आहे. त्या स्लाईड वर बसील का तू एवढ्या उन्हात? याड आहे का? अरे राहू दे. आणि ती मेटलची ह्याची असते. Like I'm good enough. But I never feel like I'm